ट्राय करा म्हणजे मंडळ बिल्डिंग चे इव्हेंट. नमस्कार मंडळी, आणि खूप दिवसानंतर तुमचं एकदा परत एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग बनवण्याचं उद्दिष्ट तुम्हाला आता समजेलच. हा आहे आमच्या सांताक्रूज शिवाजीनगर वरदविनायकाचा आगमन सोहळा. आणि हा आमचा मंडपाचा डेकोरेशन सोहळा कसा आहे, डेकोरेशन कसं केलेलं आहे, आणि कसं काय कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह आहे आगमनाच्या वेळी, कसं काही माहोल असतो, काय रीतिरिवाज असतात, सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल. कसं आम्ही आगमन आणि सोहळा हा साजरा केला आहे त्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. तर त्याच्या आधी आपण जाऊया बाप्पाला आणायला. थोड्यासाठी आम्ही आत आलो आहे आणि आता मेन इंतजार आहे इकडचा. याच्या पाठीयांना मस्तपैकी स्वागत केलं जाईल. तर ॲक्च्युली ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप होता, आवाज खूप होता, त्यामुळे मध्ये काय एवढं बाईक करताना आली होतो. आणि आता तुम्ही बघू शकता पाठीमागे एवढी गर्दी नाही आहे. आता थोड्याच वेळात आहे ना हे पूर्णपणे भरलेलं असेल आणि त्याच्यानंतर ती शूट करण्यात वेगळीच मजा असेल. स्टेट बिल्डिंगचे मेंबर, युट्यूबर येणार तुम्ही, युट्यूबर हाय करा, हाय करा मंड बिल्डिंग चे
मित्रांनो, आताच आम्ही आलेलो आहे घरी. शिवाजीनगर सांताक्रूजचे वरदविनायक आज स्थापित झालेले आहेत, पण गणपती आहेत 7 तारखेला आणि त्याची स्थापना जी आहे ती 7 तारखेचा. तुम्ही जो कार्यक्रम बघितला, आगमनाचा जो काही मिरवणूक आणि जो काही उत्साह होता कार्यकर्त्यांमध्ये, तो अप्रतिम होता. शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सवचा आगमन सोहळा कसा असतो, तसंच आत्ता गणपती आले, अजून 4-5 दिवसानंतर ते स्थापना होऊन गणपती उत्सव खऱ्या अर्थाने चालू होईल. आपण नक्कीच, आपण गणेशोत्सवामध्ये जसं जसं टाईम मिळेल ना, तसं तसं आपण आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव आहेत किंवा कुठले आपले अजून पण मुंबईतले गणपती असतील तर आपण प्रयत्न करूच. पण शिवाजीनगर गणेशोत्सवचा हा 11 दिवसाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये महाप्रसाद असेल किंवा खूप काही अशी भजनं असतील, डान्स प्रोग्राम असतील, ते पण आपण कव्हर करू. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता असे गणपतीचे व्हिडिओ येत राहतील. आणि आमच्या चॅनलवर गेला तर तुम्हाला असे मुंबईचे हॅपनिंग व्हिडिओ किंवा काही मुंबईत असं हॅपनिंग होत असेल तर आम्ही नक्की त्याचे व्हिडिओ करतो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चला गणपती बाप्पा मोरया.